कसं वाटतं आता? छान. तंद्री लागली होती तुम्हाला? नाही हो, हे आपलं असंच उगीच मनाचे खेळ आपल्याच करमणुकीसाठी. झाल्या का सगळ्या टेस्ट? हो सगळ्या झाल्या. सकाळपासनं एक मिनिटाची उसंत मिळू दिली नाही मला या लोकांनी. सारखं या खोलीत ना त्या खोलीत. एवढं मुठभर हृदय त्याचं काय मिळलं एवढं तपासण्या करतात कोण जाणे. त्या मुठभर हृदयाच्या जोरावरच हा सगळा प्रपंच उभा आहे ना. हो बाकी ते बंद पडलं की सगळंच बंद. बरं तू काही खाल्लंस का सकाळपासनं? जे हो सकाळपासनं एक कपभर चहा आणि ती मेली कसली ती बेचव बिस्किट त्याच्यावर अजून तग धरू नये. चला म्हणजे आता बोलण्यात वेळ घालवायचा नाही. आई आज तुमच्या आवडीचा मेनू आहे मऊ भात फोडणीचं ताक आणि पालेभाजी. बाई आता वर्णन नको वाडा पटकन. तुम्ही जेवलात का? मग तुला काय वाटलं जिजी आम्हाला जेवल्याशिवाय सोडणार आहे? तू इथं आहेस म्हटल्यावर टेबलापर्यंत खेचून आणण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडले. जीजी घरात आहे म्हणून मला आजारी पडणं तरी परवडते. जीजी जर नसती ना तर काय खरं नव्हतं. आई तुम्ही काय जर तरच्या गोष्टी बोलत बसताय. आणि जीजीनी आज तुम्हालाही दम द्यायला सांगितलंय बरं का. आजचा सगळा डबा संपलाच पाहिजे. तुम्हाला आठवत का काय भास्कर आणि सोहम शाळेत निघाले ना की जीजी त्यांना बजावून सांगायची शाळेचा डबा घरी येताना आरशासारखा लख स्वच्छ झाला पाहिजे. ही शाळे दोघ जण डबा जर आवडला नाही ना तर मंदिराच्या समोर त्या गाईला घालून यायचे घरी. एक दिवस जीजी गेली मंदिरात तेव्हा त्या समोरच्या गायवालीनी यांचे गुण गायले तेव्हा तिला कळलं. वाईट वाटलं बिचारीला. बरोबर आहे. एखाद्या गोष्टीमध्ये आपण जीव ओततो आणि समोरच्याला त्याची कदर नाही म्हटल्यावर दुःख होणार. चला आता जुन्या आठवणींचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे. आता आपली पुन्हा भेट जेवण झाल्यानंतर. धन्यवाद. धन्यवाद. बर तू वाढ आता पटकन मी जरा डॉक्टरांना भेटून येतो. बाई एवढं सगळं कमालच आहे.